नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन गवर्नमेंट जॉबवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण या लेक्चरमधून नऊ एप्रिलच्या महत्वाचे करंट अफेअर्स पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडेच ओफेक थर्टीन नावाचा नवीन गुप्तचर उपग्रह कक्षेत सोडला आहे या प्रश्नाचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन इस्रायल तर बघा या प्रश्नात आपल्याला सांगितलेच की गुप्तचर उपग्रह म्हणजे हे एक स्पाय सॅटेलाइट आहे तर बघा ओफेक ही ना इस्रायलची एक सिरीज होती जी की त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून सुरू केली होती तर ही सिरीज कशा संबंधी आहे तर इस्रायलच्या गुप्तचर उपग्रहांच्या ही एक मालिका आहे एक सिरीज आहे आणि आता या ओफेक सिरीजमध्ये जी की स्पाय सॅटेलाईटची सिरीज आहे या सिरीजमध्ये आता ओफेक थर्टीन नावाचा एक नवीन सॅटेलाईट या इस्रायलच्या सिरीजमध्ये ॲड झालेलं आहे ओके आता हे स्पाय सॅटेलाईट आहे म्हणजे काय करणार आहे हे तर इस्रायली लष्करी आणि गुप्तचर संस्थांना प्रगत गुप्तचर क्षमता देण्याचं काम हे ओफेक थर्टीन नावाचं सॅटेलाईट करणार आहे फक्त एवढंच नाही तर हे जे सॅटेलाईट आहे ह्याचा वापर काही नागरी उद्देशांसाठी सुद्धा केला जाऊ शकतो जसं की तिथल्या पाण्यासंबंधी आणि शेतजमिनीसंबंधी काही महत्वाचे ऑब्झर्वेशन करणं याशिवाय आपत्ती निवारणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचं काम सुद्धा हे सॅटेलाईट करू शकतं आता आपण इस्रायल कुठं आहे मॅपमध्ये हे बघून घेऊ तर इथे बघा हा एक वर्ल्ड मॅप मी दाखवला आहे छोटासा करून इथे आपला आहे भारत इथे वरती आहे अरल सी ह्याच्या बाजूला कॅप्सियन सी दिसतोय आपल्याला त्याच्याजवळच आहे ब्लॅक सी आणि ह्याच्या खाली इथे आहे मेडिटेरियन सी आणि ह्याच्याजवळ एक छोटासा हा जो देश दिसतोय तर तो आहे इस्रायल ह्याला जर आपण इकडे मोठं करून बघितलं तर इथे बघा दिसते आपल्याला मेडिटेरियन सी ह्याला भूमध्य समुद्र आपण मराठीत म्हणतो तर इस्रायल जो आहे ह्याला भूमध्य समुद्राची किनारपट्टी पश्चिमेला आहे याच्या उत्तरेला आपल्याला ले लेबनॉन हा देश दिसतोय पूर्वेकडे सिरिया आणि जॉर्डन हे देश आहेत याच्या दक्षिणेला एक अकाबाचा आखात आहे गल्फ ऑफ अकाबा आणि ह्याच्या नैऋत्यला इजिप्त या देशाची बाँड्री लागलेली आहे ठीक आहे इथे जर तुम्ही या मॅपमध्ये थोडं लक्ष देऊन बघितलं तर इथे बघा गाजा स्ट्रीप म्हणजे पट्टी दिसते याच्या पूर्वेकडे वेस्ट बँक तर हा एरिया दिसतोय तर हे दोन एरिया इथं वेगळे दाखवलेले आहेत याचं कारण काय आहे तर या दोन एरियामध्ये इस्रायलचे जे मूळ लोक होते म्हणजे पॅलेस्टिनी मुसलमान जे होते तर आता फक्त या दोन एरियामध्ये हे मुसलमान लोक राहतात याची हिस्ट्री काय आहे माहितीये का पूर्वी संपूर्ण इस्रायलमध्ये हे पॅलेस्टिनी किंवा हे मुसलमान लोक राहायचे पण नंतर बाहेरून आलेले जे यहूदी लोक होते तर त्यांनी हळूहळूहळू हळू या संपूर्ण इस्रायलवरती कब्जा केला आणि तिथले जे मूळ पॅलेस्टिनी लोक होते मुसलमान जे होते तर त्यांना फक्त या दोन ठिकाणांवरती त्यांना आता राहायला जागा दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा हे जे वेस्ट बँक हे ठिकाण आहे ना तर इथं बरेच मुसलमानांची धार्मिक स्थळं आहेत म्हणून आता ह्या यहुदी लोकांनी इस्रायलच्या लोकांनी त्यांना तिथे राहायला जागा दिलेली आहे ओके आता ह्याच्या आजूबाजूला आता आपण जे बघितलेले देश होते ना हे लेबनॉन सिरिया वगैरे तर इथं मुसलमान पॉप्युलेशन खूप जास्त आहे किंवा आजूबाजूला सगळे मुसलमानच देश आहेत असं म्हणलं तरी चालेल तर या सगळ्या मुसलमान देशांना इस्रायल हा फ्रूट एक्सपोर्ट करत असतो इस्रायलमध्ये बघा फळांचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावरती होतं त्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक सांगायचं झालं तर कलिंगडाचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावरती इथं होतं तुम्हाला माहिती असेल इस्रायलची शेतीची पद्धत ही खूप फेमस आहे इस्रायलबद्दल एक इंटरेस्टिंग पॉईंट लक्षात ठेवा तो म्हणजे इस्रायलचं कोणतंही लिखित संविधान नाहीये ओके आता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित बहुराष्ट्रीय लष्करी सराव ओरियन दोन हजार तेवीस मध्ये भारतीय राफेल लढाऊ विमान सहभागी होणार आहे या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय फ्रान्स तर बघा ओरियन दोन हजार तेवीस हा जो सराव आहे ना हा फ्रेंच लष्करी सराव आहे ज्याच्यामध्ये आपल्या भारताचं फायटर जेट राफेल हे ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहे ओके ओरियन दोन हजार तेवीस हा एक बहुपक्षीय बहुआयामी वॉर गेम आहे ज्याच्यामध्ये काही ग्राउंड ट्रुप्स काही बॅटलशिप एअरक्राफ्ट कॅरियर आणि काही फायटर जेट तर ह्यांचासुद्धा ह्याच्यामध्ये समावेश होणार आहे थोडक्यात आपण राफेलबद्दल पण माहिती बघून घेऊ कारण ह्या संबंधित हा प्रश्न आहे बघा तर डसॉल्ट राफेल तर हे रिसेंटली आपल्या इंडियन एअरफोर्समध्ये ऍड झालेलं आहे हे एक फायटर जेट आहे आपल्या भारताने बघा छत्तीस डसॉल्ट राफेल मल्टीरोल फायटर जेटचा करार केला होता फ्रान्स सोबत जून दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत त्यांनी हे सगळेच्या सगळे छत्तीस राफेल लढाऊ विमानं आपल्या इंडियन एअरफोर्सला दिलेले आहेत ओके पुढचा प्रश्न अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिन सोहळ्याला हजेरी लावली होती या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय गुवाहाटी उच्च न्यायालय गुवाहाटी कुठं आहे तर आसाममध्ये आसाम आहे बघा तर आसाममधल्या या गुवाहाटी हायकोर्टला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस हा मंजूर झाल्यावर एक मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला गव्हर्नर जनरल यांनी गुवाहाटी हायकोर्ट जारी केलं होतं आता हा जो प्रोग्राम होता ना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचा तर यावेळी बघा आपल्या राष्ट्रपतींनी एक खूप महत्वाचं असं मोबाईल लॉन्च लाँच आहे ज्याचं नाव आहे भरोक्सा ॲप भरोसा नाही भोरोक्सा ॲप असं नाव आहे नाव लक्षात ठेवा हे ॲप कशा संबंधी आहे तर महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेसाठी बनवलेलं ॲप आहे भरोक्सा ॲप या गुवाहाटी हायकोर्ट बद्दल एक खूप महत्त्वाचा फॅक्ट लक्षात ठेवा बघा आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड आणि मिझोरम या चार राज्यांच्या क्षेत्रासह राज्यांच्या दृष्टीनं हे सगळ्यात मोठं कार्यक्षेत्र असलेलं हायकोर्ट आहे ठीक आहे आता आपण थोडक्यात हायकोर्ट बद्दल पण माहिती जाणून घेऊ हायकोर्ट बघा राज्यातली सर्वोच्च न्यायालयीन संस्था असते कलम दोनशे चौदा नुसार भारतातल्या प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद देण्यात आलेली आहे पण हे कलम सुद्धा कलम दोनशे एकतीसमध्ये पण असं सांगितलेलं आहे की दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांसाठी किंवा दोन किंवा अधिक राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एकच उच्च न्यायालय असू शकतं ओके हे दोन्हीही कलम इथं महत्त्वाचे आहेत दोनशे चौदामध्ये असं सांगितलंय की प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असावं पण दोनशे एकतीसमध्ये असं सांगितलंय की दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांसाठी सुद्धा एक हायकोर्ट असू शकतं फक्त राज्यांसाठीच नाही तर एक राज्य एक केंद्रशासित प्रदेश किंवा दोन राज्य एक केंद्रशासित प्रदेश या सगळ्यांसाठी सुद्धा एक हायकोर्ट असू शकतं ओके आता आपण फॉर्मेशन नुसार जर बघितलं ना तर बघा अठराशे मध्ये बॉम्बे कलकत्ता आणि मद्रास हायकोर्टची स्थापना झाली होती अठराशे सहासष्टमध्ये मध्ये अलाहाबाद हायकोर्ट स्थापन करण्यात आलं होतं आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये कर्नाटक हायकोर्ट स्थापन झालं होतं ठीक आहे आपत्कालीन परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने ऑफशोअर सुरक्षा सराव डॅश डॅश आयोजित केला या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय प्रस्थान तर बघा हा जो प्रस्थान नावाचा जो सराव आहे हा एक ऑफ शोअर सुरक्षा सराव आहे जो की आपल्या भारतीय नौदलांनी आयोजित केला होता कशासाठी तर जे काही तेल उत्पादन प्लॅटफॉर्म असतात तर तिथं काही ज्या काही आपत्कालीन परिस्थिती होऊ शकतात तर या परिस्थितींवर नियंत्रण कसं ठेवायचं तर यासाठीचा हा सुरक्षा सराव होता ओके नाव लक्षात ठेवा प्रस्थान तर हा जो सराव आहे ना हा दर सहा महिन्यांनी आयोजित केला जातो ह्या सरावाचं आयोजन जरी आपल्या भारतीय नौदलाने केलेलं असलं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्या भारताचं हवाई दल भारतीय तटरक्षक दल यांची पण बरेच काही शिप आणि हेलिकॉप्टर हे या सरावामध्ये तैनात करण्यात आले होते ओके हा जो सराव आहे ना हा आपल्या मुंबई बंदराच्या जवळपास दक्षिण पश्चिमेला तीस किलोमीटर डिस्टन्सवर ह्याचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रेट ड्रिल छाया प्लॅटफॉर्मवर या सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं ओके आता आपण थोडक्यात आपल्या भारतीय नौदलाबद्दल पण माहिती जाणून घेऊ तर बघा आपलं भारतीय नौदल हे भारतीय सशस्त्र दलांची एक सागरी शाखा आहे आपले भारताचे राष्ट्रपती हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर असतात आपल्या भारतीय नौदलाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली होती आणि याचं बोधवाक्य आहे श्याम नो वरुण हा ठीक आहे आता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण आय पी एलमध्ये सहा हजार धावांचा टप्पा गाठणारा सर्वात वेगवान फलंदाज बनला या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय डेव्हिड वॉर्नर तर बघा रिसेंटली आय पी एलचे मॅचेस चालू आहेत तर दिल्ली कॅपिटलचा हा कॅप्टन आहे डेव्हिड वॉर्नर यांनी आता हा एक या नवीन रेकॉर्ड बनवला आहे पण यापूर्वी दोन लोकांनी फास्टेस्ट सहा हजार रन काढलेले आहेत ते कोण तर विराट कोहली आणि शिखर धवन तर आता ह्या दोघांनंतर डेव्हिड वॉर्नर हा तिसरा असा प्लेअर बनला आहे की ज्यांनी सहा हजारपेक्षा जास्त रन केलेले आहेत त्यांनी हा रेकॉर्ड कोणत्या मॅचमध्ये केलेला आहे तर बघा आय पी एलच्या दिल्ली कॅपिटल्स वर्सेस राजस्थान रॉयल्स असा मॅच चालू होता त्यामध्ये त्यांनी डेव्हिड वॉर्नरनी हा रेकॉर्ड बनवलेला आहे ओके डेव्हिड वॉर्नरला आय पी एलमध्ये तीन वेळा ऑरेंज कॅप मिळालेली आहे दोन हजार पंधरा सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये आय पी एल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग बी सी सी आयने बघा आय पी एलची स्थापना दोन हजार सातमध्ये केली होती पण आय पी एल पहिल्यांदा दोन हजार आठमध्ये खेळवलं गेलेलं आहे आय पी एल दोन हजार बावीसमध्ये जी विनर टीम होती ती होती गुजरात टायटन्स फायनल मॅच जो होता तो गुजरात टायटन्स अगेन्स्ट राजस्थान रॉयल्स यांचा होता ह्याच्यामध्ये गुजरात टायटननी राजस्थान रॉयल ह्याला हरवलं होतं ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात असलेल्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय कर्नाटक खूप सोपा प्रश्न होता हा पण यातून आपण खूप महत्वाची अशी माहिती बघणार आहोत बांदीपूर व्याघ्र प्रकल्प कुठं आहे हे आपल्याला शॉर्टमध्ये इथं विचारलेलं आहे ओके तर हे कर्नाटकमध्ये आहे रिसेंटली आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट टायगरला पन्नास वर्ष पूर्ण झालेत म्हणून या टायगर रिझर्वला बांदीपूरच्या व्याघ्र प्रकल्पाला एक भेट दिली होती त्यानंतर त्यांनी थोडं पुढं जाऊन सुद्धा मुदुमलाई या टायगर रिझर्वला भेट दिली आहे तिथल्या ती हेप्पाकडू या एलिफंट कॅम्पलासुद्धा मोदींनी भेट दिली कारण या एलिफंट कॅम्पमध्ये जे द एलिफंट विस्परर हे जे शॉर्ट मूव्ही होता ज्याला ऑस्कर मिळाला आहे तर या मूव्हीचे स्टार या एलिफंट कॅम्पमध्ये राहतात हे स्टार कोण आहेत तर बोमन आणि बेली नावाचे हे स्टार आहेत सुद्धा मोदींनी तामिळनाडूमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे ठीक आहे आता बघा यावेळेस म्हणजे या प्रोजेक्ट टायगरला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून देशातल्या वाघांची संख्या सुद्धा सध्या किती आहे हे मोदींनी जाहीर केलंय तर बघा सध्या आपल्या देशामध्ये तीन हजार एकशे सदुसष्ट एवढे वाघ आहेत थोडक्यात आपण प्रोजेक्ट टायगरबद्दल पण माहिती घेऊ कारण या प्रोजेक्ट टायगरला आता पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळं यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो तर लक्षात ठेवा प्रोजेक्ट टायगर हा एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधून इंदिरा गांधींनी सुरू केला होता त्यावेळी म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू केला होता तेव्हा आपल्या भारतात फक्त दोनशे अडुसष्टच वाघ होते आणि आता जर आपण बघितलं तर आत्ता आपल्या देशात तीन हजार एकशे सदुसष्ट एवढे वाघ आहेत ओके म्हणजे खरंच हे जे प्रोजेक्ट टायगर आहे ह्याला सक्सेस मिळालंय हे या संख्येवरून आपल्याला ह्याच्यातून दिसतंय लक्षात ठेवा इंटरनॅशनल टायगर डे जो असतो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा एकोणतीस जुलैला असतो ठीक आहे आय होप तुम्हाला आता यासंबंधी सगळीच महत्त्वाची माहिती या एकाच प्रश्नातून मिळाली असेल तर मग आता आपण पुढचा प्रश्न बघू भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणत्या भाषेतील पहिली आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध केली या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय डोगरी तर बघा रिसेंटली आपल्या राज्यघटनेची जी कॉपी आहे तर ही या डोगरी भाषेतूनसुद्धा काढण्यात आलेली आहे आणि या भाषेतली ही पहिली आवृत्ती रिसेंटली पब्लिश करण्यात आलेली आहे कुणी ही आवृत्ती प्रसिद्ध केली आहे तर आपले जे केंद्रीय कायदा न्याय आणि संसदीय कामकाज मंत्री आहेत किरण रिजिजू यांनी या डोगरी भाषेची पहिली आवृत्ती आता पब्लिश केलेली आहे या डोगरी भाषेबद्दल थोडक्यात सांगायचं तर लक्षात ठेवा ही एक इंडो आर्यन भाषा आहे जी की प्रामुख्याने जम्मू काश्मीरच्या जम्मू प्रदेशामध्ये बोलली जाते याशिवाय पश्चिम हिमाचल प्रदेश आणि उत्तर पंजाबमध्ये सुद्धा ही भाषा बोलली जाते काही प्रमाणामध्ये लक्षात ठेवा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चव्वेचाळीस एक आणि कलम तीनशे एक्कावन्नानुसार आठव्या शेड्यूलमध्ये देशातल्या बावीस भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे ओके आपल्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या शेड्यूलमध्ये बावीस भाषा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यापैकी ही डोगरी ही एक भाषा आहे ओके राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू खालीलपैकी कोणत्या लढाऊ विमानाने ऐतिहासिक उड्डाण केले तर या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय सुखोई थर्टी एम के आय तर रिसेंटली बघा आपल्या राष्ट्रपतींनी आसाममधल्या तेजपूर या एअरफोर्स स्टेशनवरून या सुखोई थर्टी एम के आर एम के आय या फायटर जेटमध्ये उडान घेतलेलं आहे आता ह्याला ऐतिहासिक का म्हणले बरं याचं कारण म्हणजे अशा प्रकारचे हे उड्डाण घेणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्यात आणि दुसऱ्याच महिला राष्ट्रपती त्या ठरलेल्या आहेत राष्ट्रपती आपल्या भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असतात आणि आता ह्या द्रौपदी मुर्मू यांनी ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यामध्ये जवळपास तीस मिनिटं उड्डाण केलेले या सुकोई थर्टी एम या फायटर जेटमधून आता आपण थोडक्यात सुकोई येस यू थर्टी एम कॅबद्दल पण माहिती जाणून घेऊ तर बघा हे एक ट्विन जेट मल्टीरोल फायटर जेट आहे जे की रशियाच्या सुखोईनं डेव्हलप केलेलं आहे ह्याला आणि आपल्या एच एलनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनी ह्याचं प्रोडक्शन केलेलं आहे ओके आपल्या भारतीय वायुसेनेसाठी आपल्या भारताने रशियासोबत दोन हजारमध्ये एकशे चाळीस या एस यू थर्टी फायटर जेटचा करार केला होता आणि त्यानंतर रशियन बनावटीचं पहिलं हे फायटर जेट दोन हजार दोनमध्ये आपल्या एअरफोर्सला मिळालं होतं ओके आता आपण पुढचा प्रश्न बघू दोन हजार तेवीससाठी जागतिक होमिओपॅथी दिनाची थीम काय आहे या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय एक आरोग्य एक कुटुंब ही यावर्षीच्या वर्ल्ड होमिओपॅथी डेची थीम होती ओके हा जो जागतिक होमिओपॅथी दिन आहे हा दहा एप्रिलला दरवर्षी पाळला जातो का बरं दहा एप्रिललाच कारण होमिओपॅथी उपचार पद्धतीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हानेमन यांचा हा जन्मदिवस असतो ओके म्हणूनच दहा एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून पाळला जातो लक्षात ठेवा दरवर्षी दहा एप्रिलपासून ते सोळा एप्रिलपर्यंतचा जो एक वीक आहे हा जागतिक होमिओपॅथी सप्ताह हा, हा दरवर्षी या पिरियडमध्ये साजरा केला जातो ओके दहा एप्रिलपासून ते सोळा एप्रिलपर्यंत कशासाठी तर जे सार्वजनिक आरोग्य आहे तर याच्यामध्ये होमिओपॅथिक औषधांविषयी जे काही नॉलेज आहे तर ह्याचा प्रचार व्हावा यासाठीचा हा दिवसाचा आणि या, दिवसा या वीकचा हा उद्देश असतो ओके यावर्षीची थीम लक्षात ठेवा वर्ल्ड होमिओपॅथी डे दोन हजार तेवीसची थीम होती एक आरोग्य एक कुटुंब यासोबतच आपण एप्रिल महिन्यातले महत्वाचे डेज पण बघून घेऊ पाच एप्रिलला असतो राष्ट्रीय सागरी दिन म्हणजे नॅशनल मेरिटाईम डे सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिन म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे खूप महत्वाचा असतो हा दहा एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती आणि याच दिवशी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन सुद्धा असतो चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते सतरा एप्रिलला जागतिक होमिफिलिया दिन असतो अठरा एप्रिलला जागतिक वारसा दिन एकोणीस एप्रिल जागतिक यकृत दिन म्हणजे वर्ल्ड लिव्हर डे असतो या दिवशी बावीस एप्रिलला जागतिक पृथ्वी दिन असतो आणि पंचवीस एप्रिलला जागतिक मलेरिया दिन असतो ठीक आहे तर अशा रीतीने आज आपण महत्वाचे नऊ एप्रिलचे करंट अफेअर्स चांगल्या रीतीने अभ्यासले आहेत तुमचे काही सजेशन्स असतील किंवा हे लेक्चर कसे वाटत आहेत तर या गोष्टी तुम्ही मला कमेंटमधून सांगू शकता तर भेटूयात मग अशाच आपण पुढच्या लेक्चरसोबत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद